निघाला नवा 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 हो नवा नवा दर्शन द्या हो देवा दर्शन द्या हो देवा दर्शन द्या हो देवा दर्शन द्या हो देवा दिवस निघाला नवा 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 हो नवा नवा दिवस निघाला नवा 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 हो नवा नवा मंगल वेळी सूर्या सोबत माझा गोपाळ यावा मंगल वेळी सूर्या सोबत माझा गोपाळ यावा मन माझे धुंदवावे ऐकताच त्याचा पावा मन माझे धुंदवावे ऐकताच त्याचा पावा दिवस निघाला नवा 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 हो नवा नवा कान देऊनी ऐका यशस्वी होण्या आयुष्यात द्यावा बुद्धीचा ठेवा यशस्वी होण्या आयुष्यात द्यावा बुद्धीचा ठेवा दिवस निघाला नवा 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 हो नवा नवा अंगणी आले देव माझ्या अंगण आता सजवा अंगणी आले देव माझ्या अंगण आता सजवा लक्ष लक्ष दीप लावणी ओवाळी तो तुझ देवा लक्ष लक्ष दीप लावणी ओवाळी तो तुझ देवा दिवस निघाला नवा 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 हो नवा नवा स्वीकारुनी पूजेचा या आशीर्वाद ही द्यावा दिवस निघाला नवा 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 हो नवा नवा दिवस निघाला नवा 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 हो नवा नवा दर्शन द्या हो देवा 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 नमस्कार नमस्कार गुड मॉर्निंग सुप्रभात मंडळी मी अनुराधा अनिरुद्ध आष्टीकर तुम्हा सगळ्यांचं आतुरालयाच्या यशस्विता या कार्यक्रमामध्ये परत एकदा मनपूर्वक स्वागत करते काय मंडळी कसे आहात सगळे मजेत ना हळूहळू यशस्विता अगदी 150 एपिसोडच्या उंबरठ्यावर उभय नाही लवकरच 150 एपिसोड येईल 148 एपिसोड जवळपास आपण सरांकडून मार्गदर्शन मिळवतो आहोत एक वेगळा अनुभव आयुष्यात यातनं आपल्याला आलेला आहे
आजही आपण खूप छान विषयावर सरांशी चर्चा करणार आहोत बरं का। तुमच्या आमच्या मनातला प्रश्न घेऊन आपण सरांशी चर्चा सुरू करूया। सर, खूप विविध विषयांवर आजपर्यंत आपण चर्चा करत आलो, यामध्ये अध्यात्म होतं, कौटुंबिक भाग होता, खूप लोकांच्या जीवनातल्या वैयक्तिक प्रश्नांना सुद्धा आपण उत्तर दिली आहे। आजही थोडासा असाच वैयक्तिक प्रश्न, हा वैयक्तिक प्रश्न असा आहे ना सर की आपल्या आजूबाजूला खूप लोक असतात, हे लोक आपल्यावर प्रेम करतायत असं आपलं म्हणणं असतं, आपलं मत असतं, पण खरंच आपल्यावर मनापासून प्रेम करणारा कोण आहे हे कसं ओळखावं हा प्रश्न मनात येतो ना। असंख्य टीव्ही सिरियल्स आपण बघतो आणि टीव्ही सिरियल तरी काय असतात, आपल्याच जीवनात घडलेल्या घटना चित्ररूपाने ते दाखवत असतात। असंख्य वेळा नाटक सिनेमे येतात आणि लोक सांगतात सत्य घटनेवर आधारित होतं बर काय, म्हणजेच कुठेतरी हे काहीतरी घडत आहे, मग खरं प्रेम करणार कोण हे कसं ओळखता येईल सर? खरं प्रेम करणार जर म्हटलं ना तर राधा आणि कृष्ण, हो ह्याच्या पलीकडे प्रेम नाही। आज जे काही आपल्याला दिसतं, जाणवतं, भासतं हे सगळं स्वार्थी प्रेम। आता स्वार्थी प्रेम म्हटलं तर ते काय, जे अगदी सगळ्यात मोठं नातं जो आपण म्हटलं ना तर नवरा बायकोंचं नातं आहे, पती पत्नीच्या नात्यामध्ये सुद्धा खरं प्रेम आहे की नाही शंका आहे। आणि तुम्ही म्हणता हे ओळख म्हण हे फार कठीण आहे, पण हे ओळखायचं एक टेक्निक तुम्हाला सांगतो। ओळखता येतं आपल्याला समोरचा माणूस खरंच प्रेम करतो की नाही? जर एखाद्या व्यक्तीवर आपण प्रेम करतोय असं तो आपल्याला दाखवतोय आणि आपल्याला ओळखायचं आहे की हे खरं आहे की खोटं आहे, सोपी गोष्ट आहे, त्याला न पटणाऱ्या गोष्टी करायला सुरुवात करा। बर, जे एखाद्याला असं वाटतं की माझ्या बायकोने एकटं फिरायला बाहेर जाऊ नये, तुम्ही जा फिरायला, बघा आल्यानंतर किती दंगा होतो। पण हे जे काही दंगा होतो याच्यामध्ये आपण म्हणतो की प्रेम नव्हतं। प्रेम असतं तर तिचं स्वातंत्र्य पण त्यांनी आनंदाने स्वीकारलं असतं। खरं तुम्हाला सांगतो जे तुम्ही काय प्रश्न विचारता हे खरंच कौतुक आहे, इतकं काहीतरी बंधाट विचारून जाता, पण माझं आयुष्य असं गेलंय आणि त्याच्यात इयत्ता 23 वर्ष ज्या आतुरालयच्या माध्यमातली याच्यामध्ये असंख्य लोक संपर्कामध्ये आली, अनेक गोष्टी कळल्या आणि प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन शिकलो। आज जो तुम्ही प्रश्न विचारलात हा प्रश्न 12-13 वर्षापूर्वी मी अनुभवतो। अच्छा, तर असं होतं की एका मुलीचं लग्न झालंय आणि ती माझ्याकडे येऊन सांगते की माझा नवरा ऐकत नाही, नवरा काय करतो तर फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहे, पगार रेग्युलर नाही आहे, एखादी फिल्म मिळाली किंवा एखादी सिरियल मिळाली तर पगार असतो नाही तर नसतो। म्हटलं मग बाकी काय, मला चांगली नोकरी आहे, गव्हर्नमेंट जॉब होतं तिचा, त्यामुळे घर चालवायला काही प्रॉब्लेम नाही आणि जबाबदाऱ्या काही नव्हत्या। कालांतराने ती येऊन असं सांगायची की तो ऐकतच नाही सर, काहीतरी सांगा ना। म्हटलं ऐकत नाही म्हणजे? तो शूटिंगच्या निमित्ताने बाहेर जातो, चौकशी केली तर मला कळतं शूटिंग नव्हतं, हा कुठेतरी गेला होता। आणि मग असं कालांतराने कळतं की त्याचा अफेअर आहे कुठेतरी, तो कधीतरी घरी येतो, राहतो 2 दिवस, परत निघून जातो, हे लाईफ आहे। तर मी म्हणतो तुम्ही काय विचार करता, तर म्हणणं काय होतं माहिती आहे, काही झालं तरी माझा नवरा आहे ना, मला आवडत होतो, मी त्याला सोडू नाही शकत, मी त्याला काही बोलू नाही शकत, तो जे करतो ते सगळं छान आहे असं मी म्हणते, हे खरं प्रेम। खरं हे खरं प्रेम जे एखादा माणूस छळतोय पण तरी सुद्धा ती व्यक्ती म्हणते की नाही नाही तू चुकून ते करतो, पण तो खरंच प्रेमळ आहे, तो खरंच चांगला आहे, किती कौतुकाचा भाग असतो बघा। अगदी खरंय, मग सगळेजण हे करतात का?
नाही करत, फार अवघड आहे। याच्यामध्ये दुसरं उदाहरण सांगतो तुम्हाला, ही गोष्ट नाही आहे बरं का, कारण गोष्टीचा अधिकार अष्टीकर मॅडमनाच आहे, पण घडलेली गोष्ट आहे। आणि खरंच मी आज जो प्रश्न विचारताना याला रिलेटेड भाग आहे। एक कुटुंब, ज्या कुटुंबामध्ये एक वयस्कर ग्रस्त, त्यांची पत्नी एक्सपायर झाली होती, मुलाचं लग्न झालं होतं, सून आहे आणि एक लहानसा मुलगा आहे 2.5-3 वर्षाचा, असं छोटस कुटुंब आहे। हा माणूस रिटायर, घरामध्ये जमेल तेवढं काम करत असायचा बिचारा, आणि एक सुखाने एक कुटुंब चाललेलं, कारण सगळ्यांचंच एकमेकांवर प्रेम होतं असं आपण जे दिसायला तरी दिसतंय की खूप प्रेम होतं या लोकांचं। मग कधी वाटलं तर त्या मुलाला बेबी सिटिंग मध्ये नेऊन सोडायचं आहे, बेबी सिटिंग नाही म्हणताय ना ते, काही केजी का काही असं ना, स्कूलमध्ये छोट्या स्कूलमध्ये नेऊन सोडायचं आहे, कधीतरी आणायला जायचंय, आई वडिलांना वेळ नाही, दोघंही नोकरी करणारे आहेत। मग जेव्हा सून संध्याकाळी घरी येणार आहे तेव्हा तिच्यासाठी चहा करून ठेवायचा, जमलं तर काही नाश्ता करून ठेवायचा, या ह्याच्यात किती आनंद होता बघा, सगळं छान होत। पण हे सगळं छान चालू असताना एक दिवस असं झालं की सून घरी आली, आणि घरी आल्यानंतर बघितलं तर सासरे झोपलेत, त्रासून आली होती, काम खूप असतं या लोकांना, त्यामुळे राग काढायला दुसरा काही भाग नाहीये, तर घरामध्ये चहा करायचा म्हटला तर तिला चकता करायचा आहे, कारण काही तयार केलेलं दिसत नव्हतं, तर तिने भांड्यांची आदळापट करायला सुरुवात केली। राग काढण्यासाठी स्टीलची भांडी चांगली असतात, त्याची आपटली जातात की समजावं काहीतरी मनाविरुद्ध घडलेलं आहे, तर ते आवाज ऐकून सासरे जागे झाले आणि उठले आणि किचनमध्ये येऊन तिला म्हणाले, सुनबाई राहून गेला चहा करायचा, डोळा कधी लागला कळलंच नाही आणि खूपच वाजले, तो नातू छोटासा होता, आई येताना घेऊन आली होती, तो धावत आजोबांकडे गेला आणि म्हणाला, तुम्हाला बरं नाही आहे, तर त्यांनी प्रेमाने जवळ घेतलं आणि म्हणाले, बरं आहे बेटा, मग तुम्ही चहा का नाही केला, म्हणाले नाही झोप लागली, म्हणजे बरं नाहीये, हा 2.5-3 वर्षाचा मुलगा ज्या तऱ्हेने संवाद साधतोय, सुनेने काही फार लक्ष दिलं नाही, काय होत आहे का काय, काही भाग नाहीये, तिने आपला चहा केला पिऊन घेतला, पण त्या दिवसापासून त्या घरातलं वातावरण बदल, नवरा रात्री उशिरा आला, सुनेनी त्याला काय सांगितलं काय माहीत नाही आहे, पण दुसऱ्या दिवशी वडील आणि मुलाचा संवाद नाही झाला, काय जात होता, दोघांच्या मध्ये कम्युनिकेशन गॅप झाला, जे हस्त खेळत घर होतं ते अचानक टेन्सफुल घर झालं, कळायला मार्ग नाही, असं टेन्शन काय वाटलं, हा माणूस जमेल ते सगळं करतच होता, पण तरी सुद्धा काहीतरी वेगळे विषय आले आणि घरातलं वातावरण डिस्टर्ब झालं, काही काळ गेला, काही पर्याय नसतात लोकांकडे, या माणसाला पेन्शन चांगली होती, जो डिपेंड नव्हता की यांनी मला पैसे दिले तर मी अमुक आणीन किंवा यांनी काही दिलं तर मी नाटकात जाईन असा काही संबंध नाही, तो ती छान पैकी उलट या मुला आणि सुनेला तोच पैसे देत होता आणि कारण काढून द्यायचा, आज तुझा वाढदिवस आहे, आज तू चांगलं काम केलंस, आज तू लवकर आलास म्हणून पण पैसे द्यायचे, ते पाकिट वाटत होता आपला, कारण पैसा खूप म्हणण्यापेक्षा पुरेसा होता, रिटायर्ड लाईफ होत, पुढे काही साठवायचंय घ्यायचंय ही ध्येय नव्हती, तर आहे तो सगळं घरच्यांचंच आहे, तर आत्ता असतानाच दिलं तर आनंद होता, पण त्या आनंदामध्ये कुठेतरी नजर लागली म्हणा कोणाची तरी आणि सगळं वातावरण गडूळ झालं। काही महिने गेल्यानंतर एक दिवस सकाळी त्यांनी मुलाला असं सांगितलं की राजू, मी माझी व्यवस्था एका वृद्धाश्रमात करतोय, एक 3-4 दिवसात मी हे घर सोडून जाणार आहे। मुलगा म्हणाला, असं काय झालं, म्हणे नाही आता माझ्याने काही काम होत नाही आहेत आणि घरात चिडचिड होऊ शकते त्यामुळे की मी काहीच करत नाही, या बायकोवर सगळं काम पडतं,
तर मी जर घरात नसेन तर थोडी जबाबदारी कमी होईल. सकाळचा एक चहा कमी करायला लागेल, कपबशी मला द्यायला लागणार नाही, ती घासायला लागणार नाही, तर थोडं काम कमी होतं. तर त्यामुळे मी असा विचार केला की मी दुसरीकडे जाऊन राहतो. आता कोणाच्याही घरी जाऊन राहायचं तर प्रश्न खूप येतील, त्यापेक्षा मी वृद्धाश्रमात राहतो. सुनबाई हे सगळं ऐकत होते. तिने असं सांगितलं की ठीक आहे जा तुम्ही, पण एक लक्षात ठेवा की तिथे जर तुमचं कोणाशी पटलं नाही ना तर परत घरी येऊ नका. बर, किती वाईट भाग असतो. खरंय. ती म्हणाली की तुम्हाला वाटतंय इथे त्रास, तिथे ह्याच्यापेक्षा त्रास असू शकेल तुम्हाला. तेव्हा ते बघेन काय आहे माहित नाहीये, पण मी जाणार आहे आता नक्की. आणि खरंच एक दिवस असा उजाडला की त्यांनी सांगितलं की आता मी जातो. आणि आश्चर्याचा भाग काय माहितीये, जाताना त्यांनी 2-2 लाख तिघांना दिले. मुलाला, सुनेला, नातवाला 2-2 लाख दिले आणि म्हणाले की माझी आठवण म्हणून काहीतरी घ्या, परत भेटू ना भेटू माहीत नाहीये. मुलाला हे सगळं विचित्र होतं. युग असं होतं की सकाळी कामावर जायचं, रात्री यायचं, मध्ये काय घरात घडतंय काय नाही याचं काहीच भान नसतं. तो म्हणाला असं का म्हणताय, कधीच भेट नाही म्हणत. तर म्हणलं तुम्हाला वेळ काढून आश्रमात यायला मिळेल की नाही माहीत नाहीये, पण आश्रमात मी इथे येणं फार कठीण आहे. वय वाढत जाईल, धावपळ मला शक्य नाही होणार, कदाचित असं होईल की मी तिथेच माझा अंत असेल. मुलांनी नमस्कार त्यांना केला आणि भरून आलं त्याला. सून मुलाला म्हणाली म्हणजे नवऱ्याला, काही काळजी करू नका, हे फार काही दिवस तिथे राहणार नाहीत, त्यांचं कोणाशीच कधी पटणार नाही, हे बघा महिन्याभरात परत येतील. त्या आजोबांना पण भरून आलं. त्यामध्ये सुनबाई गैरसमज आहे तुझा, मी कुठेही कोणाशीही पटवून घेऊ शकतो, कारण आयुष्यात माझ्या काही ध्येयच नाहीये. 2 वेळा छान जेवायला मिळालं, 1 वेळा नाश्ता मिळाला, खूप झालं, आयुष्य छान मी जगू शकेन. पण कधी तुम्हाला काही वाटलं आणि कधी तुम्हाला आर्थिक मदत लागली ना तर अजूनही तुमचा सासरा सक्षम आहे, तू कधी येऊन हक्काने त्याच्याकडे काही मागू शकशील. पण आता मागितलं नाहीस तर मी काही तुला देणार आणि बॅग उचलून निघून देते. बघा काय होतं माहितीये, हे सांगण्यामागे हेतू असा आहे, जोपर्यंत तुमच्या मनाप्रमाणे एखादा माणूस वागत असतो त्यावेळेला तुमचं प्रचंड प्रेम त्याच्यावर असतं, आणि ज्या वेळेला तो तुमच्या मनाविरुद्ध वागायला लागतो तेव्हा प्रेम हे सगळं संपतं आणि तिथे खरं रूप बाहेर येतं. माणूस ओळखावा कसा, खरंच तो आपल्याला प्रेम करतो की नाही. म्हणून तुम्हाला सोपं सांगितलं की त्याला जे आवडत नाहीये ते सगळं करायला सुरुवात करा, आणि जर त्यांनी तुम्हाला त्याही स्थितीत स्वीकारलं ना तर तो खरा प्रेमाचा आहे. हे प्रेम वगैरे जे काही आज आपण म्हणतो हे फक्त शब्द आहेत, प्रत्यक्षात जर तुम्ही विचार केला तर व्यवहार झालेला आहे. प्रेम बिम काही नाही आहे, व्यवहारामध्ये तुम्ही मला मदत करताय, छान आहे, आनंद आहे, मी तुमचं मन मोडणार नाही, पण म्हणून मी तुमच्यावर प्रेम करेन असं होणार नाही. प्रेमाची व्याख्या खूप वेगळी असते. ते मी एका लेक्चरमध्ये लोकांना विचारलं होतं प्रेमाची व्याख्या काय सांगू शकाल का, सांगणं फार कठीण होतं, पण बऱ्याच जणांनी वेगवेगळे प्रयत्न केले. आज त्यानिमित्ताने तुम्हाला प्रेमाची व्याख्या सांगतो. प्रेम म्हणजे काय, एखादा माणूस आहे तसं स्वीकारणं म्हणजे प्रेम असणं. क्या बात है, आणि तो आहे तसा कधीच आवडत नाही, लोक त्याला बदलायला जातात, पण हे प्रेम नाहीये म्हणून बदलता. प्रेम असेल तर निर्मळ मन असलं पाहिजे, आहे ते मी स्वीकारलंय, आहे तसं छान आहे, आणि हे लोकांना पण दिसलं पाहिजे, लोकांना पण जाणवलं पाहिजे की ही व्यक्ती असं करते तरी खूप प्रेम आहे दोघांचं. हे प्रेम हा जो भाग आहे खूप महत्वाचा आहे आयुष्यामध्ये. शब्द म्हणून ठीक आहे, इंग्लिशमध्ये तर कॉमन झालंय, आय लव्ह यू म्हणतात आणि सोडून देतात, आय लव्ह यू इकडे म्हणतात इकडेही म्हणतात. माणूस म्हटला तर प्रेमाचा भुकेलाय, पण तो खऱ्या प्रेमाचा भुकेला असला पाहिजे, आणि समोरनं येणारे ना
खरच काहीही अपेक्षा न ठेवता त्याच्याकडे आले पाहिजे तर ते प्रेम आहे. नाही तर प्रेमामध्ये अपेक्षा खूप आल्या तर ते प्रेम असू शकत नाही. जसं एक प्रेमाची व्याख्या आहे ना, तसं अनेक वेळेला मी गुरुंची एक व्याख्या सांगतो. गुरु कसा असावा? तर गुरु असा असावा कि जो आपल्याला आपल्या मना विरुद्ध काहीतरी करायला सांगतो. कारण हे जेव्हा तो सांगतो तेव्हा त्याचा स्वार्थ काही नसतो, तुमची प्रगती असते. आणि ज्या वेळेला असा गुरु कोणतरी स्वीकारत त्यावेळेला त्याचं खरं प्रेम गुरुवर असत. क्या बात है सर. प्रश्न खूपच छान आहे. तुम्हाला सुचत कसं हा माझा मोठा प्रश्न आहे, पण छान काहीतरी विषय म्हणतात त्याचा फायदा खरोखर समाजाला खूप होऊ शकेल. खूपच छान आणि खूप सुंदर शब्दात सांगितलं सर. प्रेमाची व्याख्याही खूप छान सांगितली, जी सहज मनाला भावेल, पटेल. आणि एखादी व्यक्ती खरंच आपल्यावर प्रेम करते का याच छानच तुम्ही आम्हाला समजावून सांगितलेलं आहे की कसं समजून घ्या. नाहीतर बघा ना, एक भाजी जर आवडीची झाली नाही तरी सुद्धा त्याच्यावरून किती वादविवाद घरामध्ये असू शकतात. काय म्हणता मंडळी, पटलंय? आपल्यावर प्रेम करणारं नक्की कोण हे कसं ओळखायचं, इतकं साधं आणि सोपं सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आपल्या संपर्कात असलेली व्यक्ती तिच्या गुणदोषांसकट जर आपण स्वीकारू शकत असू ना, तर नक्कीच आपलं त्या व्यक्तीवर खरं प्रेम आहे. आणि ती व्यक्ती जर आपल्याला आपल्या गुणदोषांसकट स्वीकारत असेल तर त्या व्यक्तीचं खरंच आपल्यावर प्रेम आहे. किती साधा आणि सोपा आहे ना. सगळ्या भुलभुलैयातनं आपण सहज बाहेर येऊ शकतो. चला मंडळी, लागूया कामाला. इतकं निरपेक्ष प्रेम कोणाचं आहे हे जर सहज लक्षात आलं ना, तर आयुष्य मजेत जगता येईल. कुठेही आपली भावनिक फसवणूक होणार नाही. आर्थिक फसवणुकीपासून आपण जागरूक असतो की नाही, मग भावनिक फसवणूक सुद्धा होऊ नये हे किती छान आपण सांभाळू शकतो ना. चला, या सगळ्या कामासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. आता आपण थेट भेटणार आहोत 150व्या एपिसोड मध्ये एका मोठ्या सेलिब्रेशन सकट. चला लवकरच भेटूया पुढच्या आठवड्यात. धन्यवाद. अधीर मन झाले मधुर घन.